तू कसा छळ करती नेहा तो ते ए भाई इकडे ये ना जरा घरी सोडायला आला तर ती थांबतच नाही येते काय म्हणायचं खतरनाक म्हणजे खतरनाक सस्पेन्स अजिबात ब्लँक आहे तुम्ही गेस करा काय असू शकतं गेस करा डायरेक्ट मॉडेल पण लटकून टाकू तिथं कपडे सहित नमस्कार पब्लिक व्हिडिओ मध्ये सांगलाय पण मला तुम्हाला बीसी गेम बद्दल सांगायचंय याच्यावर खूप सारे गेम्स आहे जिथे तुम्ही फक्त प्रेडिक्ट करून प्राइजेस जिंकू शकता आणि याच्यावरचा माझा फेवरेट गेम आहे माइंस याच्यावर काय करायचं असतं की फक्त तुम्हाला बॉम्ब कुठे आणि डायमंड कुठे हे प्रेडिक्ट करायचं असतं आणि तुम्ही जेवढं जास्त प्रेडिक्ट करणार तेवढे जास्त प्राइजेस तुम्ही जिंकणार आणि याच्यावर तुम्हाला माइंस सारखे बरेचसे अजून गेम्स पण मिळतील म्हणजे जसं की आता इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया चालू आहे याच्यावर पण तुम्ही प्रेडिक्ट करून विन करू शकता आणि आता याच्यानंतर आयपीएल पण येईल तिथे पण तुम्ही प्रेडिक्ट करून विन करू शकता आणि बीसी गेम्स हा एक ट्रस्टेड प्लॅटफॉर्म आहे गाईज तर तुम्ही माझा प्रोमो कोड युज केला तर तुम्हाला 300% एक्स्ट्रा बोनस मिळणार तर कशाची वाट बघताय लिंक कमेंट बॉक्समध्ये आहे जाऊन चेक करा जय महाराष्ट्र पब्लिक तर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये तर लास्ट व्लॉग तुम्ही बघितला आणि ॲक्च्युली लास्ट व्लॉग मी 2 दिवसाच्या गॅपने टाकलेला डेली व्लॉगिंग करायचा प्रयत्न करतोय बट उद्या आपलं रेंटलचं आपण चालू करतोय तर त्याची पण एक थोडी गडबड आहेच प्लस बरीचशी बाकीची पण कामं आहेत म्हणजे आता अजून काही नवीन नवीन गोष्टी तुम्हाला पुढे या व्लॉग्समध्ये बघायला मिळतील जे पुढे मी अजून करणार आहे पहिलंच आता नेहा आवडती आहे आणि नेहाला सोडायला चाललेलो आहे मी तिच्या घरी नेहा घरी चालली आहे थोडंसं तिचं पण काम आहे मग उद्या तिला मी परत घेऊन येणार आहे बट ठीक आहे आता आपला हा व्लॉग चालू झाला आहे तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे सर्वात इरिटेटिंग अनॉईंग गोष्ट ही आहे की तिचा आवरसोपर्यंत मला असं थांबवावं लागतं आवरून रेडी होऊन देन जाम डोक्यात जात अरे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं हो हा आणि आता पण आपलं त्यांच्या जिगर मराठीलाच बोलवलं आपण पण तो नाही आहे तो जाणार आहे बाहेर परदेशी मग त्याच्या मित्रांना म्हणजे त्यांचं जिगर मराठी आहे ना तर त्याचे दोघं तिघं मित्र येतील आपल्या प्रोग्रामला 13 तारखेला हॅलो अरे आवाज काय मम्मा सांगायचं का आपण काय तू कसा छळ करते नेहाचा ते ए बाई इकडे ये ना जरा थांब दाखवते आता मी लाईव्ह दाखवते काय छळ का छळ करा छळ तू जो छळ करते तो सांगायचं आहे आता कसा करते सांग तुझा छळ कसा करते मम्मी काही छळ करत नाही तू काय बळत सांगतोय एखादं सांग ना काय कसा करतात मम्मी करते सुरू करते पण तू म्हणली ना आता मी करून दाखवते म्हणून तू सांग म्हणजे मी करते असं म्हटलं हा तू काय करतोय आदित्य मला वेरा चला निया निघायचंय का झालं तुझं 3 तास आवरून लगेच नको का चला मग काय कर 2 दिवस इकडे आणि 28 दिवस तिकडे असं कसा घर जावायच ना घर जावायच कसला घर जावाई काय विषय बघ आता तो विचार करतो घर जावाय की नाही घर जावाय कस काय घर जावाय एकाद म्हणजा तू कस काय बघ बघ विचार कर कसं काय सांग की तू काय ओपन ओपन डायरेक्ट कॅमेरामध्ये सांग नाही मी एक्सप्लेन नाही करणार काही का तुला माहिती आहे ना तुला काय एक्सप्लेन करायचंय जसं की मी त्यांच्याकडेच असतो का हो शप्प कसलं खोटं बोलते डेंजर आलो आलो कॅमेऱ्यामध्ये आलो कॅमेऱ्यामध्ये आलो हो कसलं तुला मी चिडवायला लागलो तुला काय चिडवायला लागली का मला शप्प पब ऍक्टर आहे बेस्ट
जमले जमले निघालेलो आहो आहोत नेहाच्या घरी. कोण घेतला अंदू? चला काही आज बरीचशी कामं आहेत. लेट्स सी आता हा ब्लॉग कसा होतोय मला माहिती नाही, पण ह्या ब्लॉग मध्ये होपफुली मजाच येईल. आम्ही ऍक्च्युली स्टुडिओला पण जाऊन आलो, थोडंसं काम होतं ते पण केलं आणि मग आता आम्ही निघालो आहोत. माझ्या सासरी निघालो आहे आम्ही. बट तुम्ही आत्ता ऑब्झर्व केलं का, मम्मीने कसली मज्जा घेतली माझी. डेंजर, मी तिला उगाच चिडत होतो आता तू नेहाचा छळ करते मी सांगणार आहे ब्लॉगमध्ये म्हणून, तर तिने मला घर जावे बोलून शपथ. आता मम्मी पण शिकली माझी. काय म्हणते नेहा? भारी. काही काय शपथ. चला तू स्वतःला का घेत नाहीये ब्लॉग मध्ये? ती खूप जवळ येतात, छान दिसत होते. हो का? मग दिसतो ना घाण तोंड तुझं सगळ्यांना. अरे बाबा एवढा का ऑलमोस्ट होतो यार. आमच्या पुढे गाड्या आहेत आता आम्ही काय धडकू का त्यांना? त्यांना पण घ्यायला पाहिजे मला असं वाटतं. काय काढत आत काढ काय? अरे खरच ते कसं राहत आहे. आता आम्ही पोहोचलेलो आहोत नेहाच्या घरी. ऍक्च्युली नेहाच्या घरी जाऊन परत मी खाली आलोय. नेहाला घरी सोडायला आलो तर ती थांबतच नाही येते. काय म्हणायचं मला? परत यायचं आता. उद्या परत तिला घ्यायला येणार आहे मी, परत उद्या घ्यायला येणार आहे. तरी पण नाटक बघा काय चालू आहे आता. तुझं वाचवते ना, चल आलो इथे टच झालं बसलो आता चल. टच केलं असं लगेच जायचं का परत? जायचं. चला आता नेहाला बाय करायची वेळ आलेली आहे, कारण मी मगाचपासून तिला म्हणते चल बाय बाय, पण ती काय जातच नाहीये. तोंडावर हे पडते मला असं वाटतं. मग आता करू बाय. आता जाणार तू बघू? मला जायचं आता. चला हिला आता मी कटवतो, डायरेक्ट कटवतो व्लॉग मधून. ते होणारच नाही. घरचे वाट बघतात तुझे. आम्ही हिच्या घरी गेलो ऍक्च्युली वरती आणि परत खाली आलो. आता ती बाय करायला आली आणि ती जातच नाही अजून. काय करायचं तुझ? जाऊ दे ना, तू बंद कर ना. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, मी नेहाला कटवतो आता आणि गायबच करून टाकतो. होणार नाहीये मी गायब, परत रिटर्न येणार आहे मी. बघा तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये दिसणार. कंटिन्यू करा, आता इला कटवलं पाहिजे. तर आता ऑलमोस्ट वाजलेले आहेत संध्याकाळचे, मला वाटते 6-7 वाजले. किती वाजले आता भाऊ? किती वाजले? 6:15 झालेले आहेत. आणि मी नेहाला मगाशीच सोडलं, बराच वेळ झाला तिला सोडून. इकडे आलो आता आमचं रेंटलचं. प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी छोटंसं काम निघते. आता हे करायला गेलं की ते करायला गेलं की हे. आणि इकडं मोहित सर त्यामुळे टेन्शनमध्ये आलेले आहेत की जे आम्ही 26 ॲक्च्युली ठरवलं होतं ते असं वाटतं 1-2 दिवस थोडं पुढे जाईल रेंटल आपलं. बिकॉज काम झालंय पण 20% राहिलंय, सो एक डेकोरेटिव्ह पार्ट राहिला. आणि असं थोडं परफेक्टच करू वाटतं आता. एक्झॅक्टली होऊन जाईल, पण ज्यावेळेस पण होईल त्यावेळेस ते भारी दिसेल. तुम्हाला आदित्यचं तेच म्हणणं होतं की ज्यावेळेस लोकांना थोडं ते भारी दिसलं पाहिजे की म्हणजे तो एक म्हणलं की ते बघितल्यानंतर त्याचा फील भारी आला पाहिजे अजून अजून. सो आता आम्ही अजून अजून करणार आहे. सो लेट्स सी. पण मी आपलं A7 रेंटलचं पेजची लिंक टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये. आत्ताच जाऊन सगळे कपडे मस्त चेक करून घ्या आणि फॉलो करा आपल्या पेजला. ठीक आहे, आपल्या A7 स्टुडिओच्या पेजला पण फॉलो करा आणि आपल्या A7 रेंटलच्या पेजला पण फॉलो करा. तुम्हाला सगळे आपले लेटेस्ट अपडेट्स जे कपड्याचे असतात ते तुम्ही ऑनलाईन ऑर्डर पण करू शकता. मी A7 स्टुडिओच्या ऑनलाईन ऑर्डरचा नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. फार सोपं आहे, 8001-8002-36.
व्हाट्सअप करा, फोन बंद आहे, फोन बंद ठेवलेले, कॉल करू नका त्याच्यावर. 8001 8002 36 तुम्ही कॉल ना करू, व्हाट्सअप करा, जे पण तुम्हाला आवडतंय ते स्क्रीनशॉट काढा आणि डायरेक्ट व्हॉट्सअप करा. आणि गाईज कित्येक लोकांना आधी हे होतं की आपण करतो काय, मेनली एक त्यांच्याकडे क्वेश्चन मार्क होता. काही काही लोक म्हणत की आदित्य काही काही कोणत्या कोणत्या फील्ड मध्ये काम करतो, मी मोहित कोणत्या कोणत्या फील्ड मध्ये काम करतो, ते पण एक क्लिअर आम्ही सांगणार एका व्हिडिओ मध्ये. एक त्याचा स्पेशल व्हिडिओ करून कसं काय काय सगळ्याचा. बट आता कामच एवढी चालू आहेत, बऱ्याचशा गोष्टी चालू आहेत, त्यात पुढच्या महिन्यात पण अजून एक भारी गोष्ट असणार आहे. Yes. ती ऍक्च्युली ह्यांना माहिती नाहीये, मला मी सरप्राईज लिटरली सांगतो की फर्स्ट टाइम मी ही गोष्ट कोणालाच सांगितली नाहीये. कोणालाच म्हणजे कोणालाच नाही, कोणालाच नाही, मला कुठून तरी काही ना काही तरी भनक लागते काहीतरी, कोणालाच नाही माहिती, कोणालाच माहिती. पुढच्या महिन्यात एक मस्त सरप्राईज तुमच्यासाठी, अजून एक गोष्ट भारी. पण आता आणि मी ते ह्यावेळेस कुणालाच सांगितलं नाही, एकदम म्हणजे खतरनाक खेळ ठेवलेले आहे. खतरनाक म्हणजे खतरनाक सस्पेन्स यावेळेस, माहिती का, अजिबात ब्लँक आहे. तुम्ही गेस करा काय असू शकतो, गेस करा. थोडं देते नाही म्हणून मला त्यांच्यासोबत, मला पण दे बरं थोडं थोडं दे ना. हा हिंट पण नाही दिलेला की हिंट पण नाही कोणाला काही हिंट. बाबा हिंट काय देऊ शकतो, हिंट अशी असू शकते की ह्या काइंड ऑफ काहीतरी खूप आधी मी करायचा प्रयत्न केला होता. खूप या टाइप मध्ये मी काहीतरी खूप आधी, खूप आधी म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ पण काय करायचो नाही त्याच्या खूप आधी मी करायचं. आपण जस्ट भेटलो त्यावेळेस, त्यावेळेस पार्ट तुला आठवलं तर अरे माझं त्या गोष्टीला तर 8 वर्ष झाले असतील. हो हो हो, त्यावेळेस असतो काळ होता ना. मी आज स्टडी करतो थोडी, आता बॅक जातो आणि मग मी कमेंट मध्येच टाकतो. तुम्हाला काय वाटतं काय असेल ती गोष्ट? म्हणजे A7 तर ऑफकोर्स मी पहिला खूप आधीपासून माहिती, तर माझा ड्रीमच होतं A7 स्टुडिओ. पण ही पण ही पण एक गोष्ट मी मध्ये प्रयत्न केला होता करायचा थोडा आधी, पण ते झालं नव्हतं. आता करू काय रे, थोडं स्टेबल जास्त नाही पण थोडस असं नाही पण थोडस आता आहे, जरा स्टेबल वातावरण आहे सगळं, त्यामुळे करायचंय. सो तुम्ही गेस करा काय असू शकतं, बघू कोण करेक्ट गेस करते, बघू जे करेक्ट गेस करेल ना, करेक्ट गेस करा आणि तुमचा इंस्टाग्राम आयडी टाका. जो करेक्ट गेस करेल मी त्याला मेसेज करतो पर्सनली, आणि त्याच्या ओपनिंगला पण बोलणार आणि कोणाला सांगणार नाही मी. आणि तुम्ही पण सांगायचं नाही तुम्हाला मेसेज केला लगेच सांगतील. तुम्हाला मेसेज करा जेवढं तुम्हाला शिवरिटी वाटते ना, कारण की मी आणखीन ब्लँक आहे, तर मला फक्त मेसेज करा. नेहा गेली घरी भावा, आता एक दिवस उद्या येणार आहे, थोडं तिचं काम, तिचं काम होतं थोडं, मग घरनं तिला सगळं आता उद्या घेऊन येते सगळी. अचानक उगा येतो पण दोघांची जोडीचे ब्लॉग लोकांना खूप आवडतात. थँक्यू सो मच खूप सारे मेसेज, खूप सारे कमेंट्स असतात की असं आहे तसं आहे, जोडी छान आहे वगैरे, खरंच खूप भारी वाटतं. आणि इव्हन त्यामुळे ती ब्लॉग मध्ये बोलते, हा सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे, त्यामुळे ती ब्लॉग मध्ये बोलते, जेव्हा एवढे मस्त कमेंट्स बघते त्यामुळे. सो थँक्यू सो मच फॉर ब्रिंगिंग स्माइल ऑन माय बायकोज फेस. थँक्यू, बेस्ट 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 हां बेस्ट. सो थँक्यू सो मच गाईज. अजून काय नाही, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आता, आता जास्तच मोठं होऊन जाईल ब्लॉग. चला काय आता झालं काय, सगळं मोहित मुळे झालं गाईज. अरे जेवढं आपलं ठरलेलं आहे तेवढं सर्व काम झालं. पण आमच्या डोक्यात आमच्या दोघांच्या डोक्यात असं आलं की आणखीन भारी दाखवू. आणि लिटरली आता जाम दमून गेलेलो आहे, म्हणजे आम्ही सगळं करून पण असं इनकम्प्लीट वाटतंय, असं वाटतंय आता अजून करायचं. पण आता बघा, आता इथं सगळे आपले रेंटलचे लागणार आहेत, सगळे आपले आउटफिट्स वगैरे सगळे. आणि लावलं तर आम्ही आमचे असे मॉडेल पण लावू डायरेक्ट, हे मॉडेल डायरेक्ट मॉडेल पण लटकून टाकू तिथं कपडे सहित. हा बस असे पद्धतशीर मधलं पण झालेलं आहे आता, आतमधलं पण. पण आता अजून थोडस आहे ना गाईज, परफेक्ट करायचंय मला. आता इथं आहे थोडं, पण अजून थोडस परफेक्ट करणार आणि मग अजून थोडं परफेक्ट करणार. बघा हा फ्लोअर पण इथे पण थोडी मॅट टाकावीशी वाटते याच्यावर, असं प्लेन नको ठेवायला. तर थोडं सगळं परफेक्ट करू आणि मग तुमच्या समोर आम्ही घेऊन येऊ A7 स्टुडिओ रेंटल. आणि तुम्ही पेजला नक्की फॉलो करा, मी पेजची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेली आहे,
लवकर 100 के करून टाका काय बाबा. यस लवकर 100 पटकन 100 के माझी अपेक्षा. तर गाइस आता आजचा दिवस पूर्ण संपला. ऑलमोस्ट जी काही काम होते ते सगळी केलेली आहेत. आणि जसं की मोहित बोलला ना की आम्ही नेमकं कसं कसं काय काय काम करतो तुम्हाला डिटेल मध्ये ऐकायचंय, तर त्याचा एक स्पेशल ब्लॉग मी करेलच. पण आपलं आता रेंटलचं काम जे होतं आजचं सगळं केलेलं आहे. आणि जे मला 26 पासून चालू करायचं होतं तर मला असं वाटतं थोडं अजून परफेक्शन कडे जावं, अजून मस्त काहीतरी करायचा प्रयत्न करू. आणि मग तुमच्या समोर सगळे आमचे आउटफिट्स आणतो जे आम्ही रेंटलला ठेवणार आहेत. अरे ते पण सगळे आणू आणि प्लस थोडं अजून काहीतरी क्रिएटिव्ह मस्त करू आणि मग आपलं स्टुडिओ रेंटल चालू करू. तर याच नोटवर मी आता हा ब्लॉग एंड करतोय. थँक्यू सो मच. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बस असंच माझ्यासोबत लाईफ टाईम हा ब्लॉग कंटिन्यू करा. बाय बाय.